येत्या 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांना उद्देशून मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांची प्रचारसभा धर्मवीर संभाजी उद्यान माधवा रोड येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली आहे. सभेच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली असून ज्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून आपला हक्क मिळवला होता त्याचप्रमाणे आपल्या हक्कासाठी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यश मिळवून द्यावे अशी विनंती रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे. येणाऱ्या 30 एप्रिल रोजी मराठा नेता श्री मनोज जरांगे पाटील यांची सभा आम्ही या ठिकाणी धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वार रोड इथं ठेवलेली आहे. सभेच्या नियोजनासाठी आज या ठिकाणी पाहणी केली गेली. या ठिकाणी स्क्रीन कुठं लावायची किंवा सिस्टमचं विचार आणि स्टेज वगैरे कसं काय करायचं हा विचार या ठिकाणी झाला. मी तुमच्या माध्यमातून सर्व मराठी भाषिक मराठा समाजाला आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वजण माता भगिनी मायबाप बंधू युवा कार्यकर्ते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा त्याच विचारधारेतून आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी यायचं आहे. ते आम्हाला समाजाला संबोधन करणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण जो आपला प्रदेश आहे त्या आपल्या प्रदेशातील सर्व माझ्या मराठी भाषिक जनतेनं या ठिकाणी 4 वाजता सभेला उपस्थिती लावावी ही विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो. महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.